समृद्ध जीवन जगण्यासाठी भगवद्गीता दीपस्तंभ अशोक कौलवकर यांचे विचार कोगनोळीत व्याख्यान भगवद्गीता विचारसंपन्न धर्मग्रंथ तथा कर्मग्रंथ आहे नर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे सुंदर विवेचन या ग्रंथात आहे असे विचार बुदरगड तालुक्यातील गारगोटे येथील हरिभक्त पारायण अशोक कौलवकर यांनी मांडले चिकोडी तालुक्यातील कोगनोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित मराठा मंडळ व समस्त मराठा समाज यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव व्याख्यानमालेत हरिभक्त पारायण अशोक कौलवकर बोलत होते के डी पाटील बाळासाहेब पाटील पांडुरंग काजवे महाराज भीमराव जगदाळे रामराव जाधव अशोक कौलवकर प्रकाश गायकवाड श्यामराव माने नरसिंह पाटील रामचंद्र कागले विजय पाटील अजित गायकवाड सचिन खोत विठ्ठल कोळेकर जगन्नाथ खोत रावसाहेब पाटील अर्जुन कागले प्रकाश कदम अशोक हेंगाडे रुकज चौगुले रामचंद्र डोंगळे केशव पाटील उमेश पाटील यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ महिला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मांकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील